करवीर तालुक्यातील तामगाव येथील शंकर मारुती पाटील यांच्या तामगावमध्ये शेतात 5 दिवसापूर्वी साडेचारशे बकऱ्या खतासाठी बसवल्या होत्या. गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोरखंडांच्या जाळीतून अचानक वन्य प्राण्यांना हल्ला करून 14 मेंढ्या जागीच ठार झाल्या तर 4 मेंढ्या जखमी झाल्यात. जखमी मेंढ्यांवर सांगवाड्याचे पशुधन अधिकारी डॉक्टर प्रमोद लोखंडे, प्रकाश नाईक, उपचारक सुरेश कोळी, परिचर यांनी उपचार केले तर करवीरचे वनविभागाचे अधिकारी आर एस कांबळे, वनपाल विजय पाटील, तलाठी दीपाली कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मेंढ्यांवर हल्ला करणाऱ्या प्राण्यांचे नेमके वर्णन सांगता येत नाही. सभोवती फिरून पायाचे ठसे घेतले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं कारण समजू शकलेलं नाही अशी माहिती वनपाल अधिकारी आर एस कांबळे यांनी दिली. अचानक झालेल्या हल्ल्यात मेंढ्या व कोकरू दगावल्यानं आमचं लाखोचं नुकसान झालं आहे. तरी शासनानं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळ मालक पंडित धनगर व धुळा धनगर यांनी केली आहे. मराठी एस न्यूजसाठी करवीरहून राजेंद्र ढाले.